लग्नाअदोगर शेजारचे काका घरी यायचे त्यांनी माझ्या डोक्यावरती एक चमक बघितली त्यावेळी मी एकोणीस वर्षाची होते पण छातीचे उभार तयार झाले होते आणि वयात येताना जी हुरहुर असते याविषयी जे आकर्षण असते ते मलाही होते एक दुपारी ते बाबांशी बोलायला म्हणून घरी आले मी नुकतीच कॉलेजमधून घरी आले होते आई आतल्या खोलीत झोपली होती बाबा बाहेर गेले होते मी त्यांना म्हणाले काका बाबा नाही घरी तुम्ही संध्याकाळी या ते माझ्याकडे बघत राहिले मला काही समजे ना मी त्या दिवशी पांढरा ट्रॉप आणि स्कर्ट घातला होता काका म्हणाले असू दे ग मी असाच आलो होतो ते माझ्याजवळ आले आणि माझ्या पाठीवर हात ठेवला नुकतीच मी ब्रा वापरायला लागले होते त्यांच्या हातानं मला असे वाटले ब्राची पट्टी लागली ते त्या पट्टीला चापचू लागले मला कसं कसं तरी व्हायला लागले मी म्हणाले काकांना काय करताय मी त्यांचा हात झटकला आणि त्यांच्यापासून लांब उभी राहिले अग अर्पणा असं काय करतेस मी सहज म्हणून तुझ्या पाठीवर हात फिरवला शब्भास म्हणत होतो ते जवळ येत होते मी सावध झाले पण का कुणास ठाऊक मला त्यांचा स्पर्श पुन्हा हवासा वाटला त्यांनी खांद्यावर हात ठेवलं तेव्हा मी काहीच तक्रार केली नाही त्यांच्या लेंग्यातला पोपट दिसत होता ते अगदी जवळ आले आणि खांद्यावरचा हात आता माझ्या आंब्यावर ठेवला आणि कुरवाळू लागले माझ्या पायासमोरून ट्रेन निघून गेल्यासारखे वाटत होते काका नको ना कस तरी होते आहे त्यांनी अचानक एकदम मला जवळ घेऊन डोक्याला चुंबन घेतले माझ्याकडे अतिशय कामूक नजरेने बघू लागले मलाही आता तो स्पर्श हवासा वाटू लागला मांड्यांमध्ये काहीतरी वेगळीच भावना होऊ लागली काहीतरी वस्तू घेऊन मांड्यांमध्ये घालून घ्यावे असे वाटू लागले माझे डोळे अर्धवट बंद झाले काकांनी त्यांच्या हाताची पकड माझ्या आंब्यावरून जरा पक्की केली आता ते दाबू लागले माझ्या नकळत मी एवढी तापली होते की माझ्या आंब्यांचे आकारमान वाढल्यासारखे भासू लागले मनुके ताट झाले आणि ब्लाउजच्या आत मधून ते ब्लाऊजच्या कपड्याला टोचत होते जणू काही ये बाहेर येण्यास दडपडत होते आता ताटलेल्या मनुक्यांना कोणीतरी धरून ओढावे असे वाटत असताना अचानक काकांनी माझ्या छात छातीवर हात नेला आणि माझे आंबे कुरवाळू लागले माझे डोळे अर्धवट बंद होते माझे शरीर काकांच्या शरीरावर रेलू लागले मला पाठीमागच्या माझ्या टरबूजावर त्यांच्या थरथरलेला पोटपट जाणू लागला मला खरं तर करायला होत होता काकांना माझ्यापासून दूर ढकलण्याचा तरी मी कसे ढकलू शकत नव्हते आणि जणू काही मी काकांना असा कुरवाळलेला एन्जॉय करत होते मला त्यांच्याकडून माझे आंबे दाबून घ्यावसे वाटू लागले काका काय करताय सोडा ना प्लीज काका आईची हालचाल जाणवली ती मला हाक मारत होती तशी काका माझ्यापासून दूर झाले मी माझे कपडे नीट केले काकाने त्यांची पॅन्ट आणि शर्ट नीट केले आई बाहेर आली अहो बाजू केव्हा आलात काका हा काय आत्ता चालू आहे खिशा नाही का बर मी येईल संध्याकाळी आई म्हणाली अहो वहिनी कुठे आहेत काका ती गेली गावाला कालच आमच्या सासऱ्याची तब्येत ठीक नाही म्हणून येईल परवा आई आहो मग तुमच्या जेवणाचे कसे काय काका अहो आहेत की हॉटेल बरीच आणि तो काहीतरी मला एकट्याला लागते तरी किती एवढेसे आई आहो आमच्याकडे या ना जेवायला दोन दिवस त्यात काय एवढे काका नको नको थँक यू तुम्हाला कशाला उगीच त्रास आई मग पाठवून देईल मी भाजी चपाती अर्पणाकडे तिचे हे बोलणे ऐकून काकाचे डोळे चमकले आणि नजर नजरा नजर झाली काका अहो कशाला तसदी घेताय आणि अर्पणाला उगाच कशाला त्रास मी त्यांच्याकडे बघत स्मित हास्य केले ते समजून गेले आई नाही ना मी आज पाठवते डबा अर्पणाकडे काका खुश झाले त्यांनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि आईच्या नकळत मला डोळा मारला मला खूप लाज वाटली पण एक हुरहुर मनात जाणवली मांड्यांमध्ये एक कळ आली आणि चिमणी थरथरली मला असे पूर्वी कधीच झाले नव्हते एक वेळी भावना होती काका गेल्यानंतर बराच वेळ तर्दीत असल्यासारखे वावरत होते माझी छाती गच्च वाटत होती आणि आंब्यांमध्ये जडपणा आला होता मांड्यांमध्ये काहीतरी घालावेसे वाटत होते बाथरूममध्ये गेले आणि चड्डी चापचूल बघितली बाथरूममध्ये जाऊन मी चड्डी काढली आणि माझ्या चिमणीला कुरवाळू लागले मस्त फिलिंग येत होते चिमणीवरच्या उंचावाटाच्या आत बोटाने चापरल्यावर एक अनोखी खळ उमळत होती आणि तिथल्या फुगीर मोठा होत होता छान वाटत होते मी काहीतरी वेळ चिमणीला कुरवळत होते अचानक आतून वेगळीच भावना निर्माण झाली माझे संपूर्ण अंग थरथरू लागले आणि चिमणीतून द्रव पाझरला मला खूप गळाल्यासारखे वाटू लागले मी कपडे सरळ केले चड्डी घातली आणि कॉटवर येऊन झोपले शांत झोप लागली पण मांड्यांमधली हुरहुर कमी होत नव्हती आता कुठेतरी काहीतरी घालावे असे वाटत होते सारख्या त्या काकांचा चेहरा डोळ्यासमोर येत होता तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद